दादा वारी संदर्भात बैठक झाली काय? वारी संदर्भात बैठक झाली आजपणे. आम्ही सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं की माग जो कुंभमेळा झाला त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये करोनाचं संकट वाढलं. वारीमध्ये तुम्ही जरी किती शांतपणे 50 लोकांनी जायचं ठरवलं, तर वारी जाताना पादुका जाताना लोक दर्शनाच्या निमित्तानं गर्दी करणार. पण ते म्हणले की दादा अजून एक आम्हाला संधी द्या, तुम्ही अधिकाऱ्यांची एक मीट हे करा, कमिटी करा, त्या कमिटी बरोबर आम्ही बसतो आणि काही थोडंसं पुढं मागं सरकून वेगळा काही मार्ग निघतो आहे का. मग मी सौरवराव विभागीय आयुक्त शेवटी त्यांच्याच अंडर सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा येथून ह्याच 3 जिल्ह्यातनं वारी जात असते, त्याच्या पालखी पण जात असते. तर त्यांना आणि आपले लोहिया त्यांना एक त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्या कमिटीत. नंतर कलेक्टर पुणा, नंतर एस पी पुणा आणि अजून एक दोन अधिकारी जे सौरवरावांना त्या संबंधित वारीच्या संदर्भामधले पाहिजे असतील ते घ्या. आणि आज आलेले सगळे वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे मंडळ आहेत त्यांचे प्रमुख, त्यांना घेऊन चर्चा करून ते मला एक 3-4 दिवसामध्ये रिपोर्ट देतील. आणि मग मी मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री निर्णय घेतील.